आजपासून राज्य सरकारच्या 5 दिवसीय अर्थसंकल्पाला सुरुवात होत आहे. मुंबईच्या विधानभवनामध्ये अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आपण पाहतोय विधानभवनाच्या बाहेरील परिसरामध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे. एकीकडे जरांगे पाटील यांनी जी भूमिका सरकारच्या विरोधात घेतलेली आहे, जी आक्रमक भूमिका गेल्या काही दिवसांपासून घेत आहेत, त्या अनुषंगाने पोलिसांनी घेतलेली ही दखल आहे असं म्हटलं तर गैर ठरणार नाही. आपण या ठिकाणची स्पष्ट दृश्य पाहतोय की पोलिसांकडून या ठिकाणी बंदोबस्तात वाढ करण्यात आलेली आहे, बॅरिकेटिंग करण्यात आलेली, त्यासोबतच दंगल नियंत्रण पथकाला या ठिकाणी तैनात करण्यात आलेलं आहे. कुठलीही अप्रिय घटना घडू नये, मराठा आंदोलकांनी या ठिकाणी येऊन कुठली तोडफोड करू नये किंवा कायदा हातात घेऊ नये याची देखील दखल या ठिकाणी घेतली गेलेली आहे. या संपूर्ण परिसराला एखादा छावणीचं स्वरूप प्राप्त झालं आहे असं म्हटलं तरी देखील गैर ठरणार नाही. सगळी दृश्य आपण दाखवतोय. या ठिकाणी भोंगेसुद्धा लावण्यात आलेले आहे, एक चौकी बनवण्यात आलेली आहे आणि बॅरिकेटिंग जे आहे त्या डबल बॅरिकेटिंग या ठिकाणी या संपूर्ण परिसरात करण्यात आलेली आहे. सगळे नेते मंत्री या ठिकाणी येतात आणि त्यामुळे त्यांना कुठेही विरोध होऊ नये, या अधिवेशनाला कुठेही गालबोट लागू नये आणि मराठा आंदोलकांनी कायदा हाती घेऊ नये याची पुरेपूर दखल जी आहे ती पोलिसांकडून या ठिकाणी घेतली गेलेली आहे. त्यामुळे आपण पाहतोय की एकीकडे राज्य सरकारचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे तर दुसरीकडे हे अधिवेशन व्यवस्थित पार पडावं यासाठी आता पोलिसांनी सुद्धा कंबर कसली आहे. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.